We are going to start our lecture of basic mechanical engineering course of subject code 22214. ओके आपण या ठिकाणी आपलं बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं लेक्चर स्टार्ट करतोय. तर याचा सब्जेक्ट कोड आहे 22-24. मायसेल्फ लोंढे सर फ्रॉम डिपार्टमेंट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मला एक बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे तो मी शिकवणार आहे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जे प्रोग्राम जो आहे तुमचा E2I त्या प्रोग्रामचे आउटकम्स काय आहेत ते आपण शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. पहिला आहे टू गेट द बेसिक नॉलेज, टू गेट द डिसिप्लिन नॉलेज. आफ्टर दिस एक्सपेरिमेंट अँड प्रॅक्टिस नॉलेज. आफ्टर दिस फोर्थ वन इज इंजिनिअरिंग टूल्स. फिफ्थ वन द इंजिनिअरिंग and society. Sixth one, environment and sustainability. Seventh one, ethics. Eighth one, individual and teamwork. Ninth one, communication. Tenth one, lifelong learning. These are the program outcome of the course E2I. Then we are discuss about the course outcome, that is CO. फॉर द बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट. तर हा जो बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे यासाठी कोर्स आउटकम आहे. पहिला आहे टू चेक द ब्रॉड बेस वर्किंग ऑफ व्हेरियस टाईप ऑफ बॉयलर अँड स्टीम टर्बाईन. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला जे वर्किंग कसं होतं त्याचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. बॉयलर अँड स्टीम टर्बाईन. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी जे नॉलेज ऑफ डिझेल इंजिन, त्यानंतर गॅस टर्बाईन, त्याचं सुद्धा तुम्हाला एक नॉलेज घ्यायचं आहे. त्यानंतर पेल्टॉन आणि फ्रान्सिस टर्बाईन याचं देखील तुम्हाला नॉलेज भेटणार आहे युनिट नंबर 3 मधून. त्यानंतर फोर्थ वन तुम्हाला आहे जे वेगवेगळे टाईपचे कॉम्प्रेसर आहेत त्याचं वर्किंग कसं होतं ते वर्किंग देखील तुम्हाला युनिट नंबर 4 मध्ये तुम्हाला शिकायला भेटेल. त्यानंतर जो युनिट नंबर 5 असणार आहे त्यामधून तुम्हाला वर्किंग ऑफ रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग ते देखील तुम्हाला शिकायला मिळणार आहे. हे सर्व तुमचे कोर्स आउटकम्स असणार आहेत फॉर बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग सब्जेक्ट. त्यानंतर आपला जो सब्जेक्ट आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्यासाठी तुम्हाला जी मार्किंग स्कीम म्हणजे युनिट वाईज मार्क कसे दिले जातील किंवा तुमचा जो पेपर असतो थेरी पेपर 70 मार्काचा एसएम एक्झाम तो जो पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला मार्क कसे युनिट वाईज कसे क्वेश्चन विचारले जातील किती मार्कला विचारले जातील त्याचं मार्कचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे. ओके तर पहिला युनिट आहे स्टीम बॉयलर अँड स्टीम टर्बाईन. हा जो फर्स्ट युनिट आहे तर त्यासाठी
आपल्याला हा 14 आवर्समध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे, त्यावरती रिमेंबर लेवलवरती तुम्हाला 4 मार्कचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, अंडरस्टँडिंग लेवलवरती 8 मार्क, अप्लाय लेवलवरती 8 मार्क. अशा प्रकारे पहिला युनिट हा 20 मार्काचा असणार आहे. त्यानंतर दुसरा युनिट असणार आहे आयसी इंजिन्स अँड गॅस टर्बाईन, जो की 12 तासांमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यासाठी रिमेंबर लेवलवरती 2 मार्काचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात, अंडरस्टँडिंग लेवलवरती 6 मार्क, अप्लाय लेवलवरती 6 मार्क, टोटल मार्क असणार आहे 14 मार्क. म्हणजे हा जो युनिट नंबर सेकंड आहे तो तुम्हाला 14 मार्कला विचारला जाऊ शकतो. त्यानंतर पुढचा युनिट आहे युनिट नंबर 3, तो आहे फील्ड मशिनरी. हा जो युनिट आहे फील्ड मशिनरी हा मी तुम्हाला 6 तासांमध्ये शिकवणार आहे. यावरती रिमेंबर लेवलवरती 2 मार्काचा प्रश्न विचारू शकतात, अंडरस्टँडिंग लेवलवरती 8 मार्क, अप्लाय लेवलवरती 8 मार्क. म्हणजे टोटल जो पेपर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला 12 मार्कला युनिट नंबर 3 वरती प्रश्न विचारले जातील. त्यानंतर युनिट नंबर 4 आहे एअर कॉम्प्रेसर. हा तुम्हाला मी 6 तासांमध्ये शिकवणार आहे. तर यावरती रिमेंबर लेवलवरती तुम्हाला 2 मार्काचे प्रश्न विचारू शकतात, अंडरस्टँडिंग लेवलवरती 2 मार्क, अप्लाय लेवलवरती 4 मार्क. आणि टोटल जे वेटेज आहे युनिट नंबर 4चं ते आहे 8 मार्क्स. त्यानंतर जो युनिट नंबर 5 आहे तो आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग. हा मी तुम्हाला 10 तासांमध्ये शिकवणार आहे. तर त्यावरती रिमेंबर लेवलवरती 4 मार्काचे प्रश्न विचारले जाऊ शकतात, अंडरस्टँडिंग लेवलवरती 6 मार्क, अप्लाय लेवलवरती 6 मार्क. असे टोटल युनिट नंबर 5 हा 16 मार्काचा असणार आहे. जर आपण या ठिकाणी टोटल टीचिंग आवर्स जर का काढले तर ते असणार आहे 48 आवर्स. रिमेंबर लेवलवरती तुम्हाला 14 मार्काचे प्रश्न विचारले जातील, अंडरस्टँडिंग लेवलवरती 16 मार्काचे प्रश्न विचारले जातील, अप्लाय लेवलवरती तुम्हाला 30 मार्काचे प्रश्न विचारले जातील. म्हणजे असे टोटल तुम्हाला 70 मार्काचा हा थेरी पेपर जो होणार आहे त्यावरती प्रश्न हे विचारले जातील. त्यानंतर आपली जी टीचिंग स्कीम आहे ती देखील मी तुम्हाला इथे थोडक्यात सांगतो. तर आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग. क्लास आहे FE2Y, फर्स्ट इयर इलेक्ट्रिकल, सेकंड सेम. आय स्कीम प्रमाणे तुम्हाला सिलेबस असेल. सब्जेक्टचा ॲग्रेशन आहे BME. सब्जेक्ट कोड आहे 22-21-4. आता हा जो सब्जेक्ट आहे याला एक थेरी साठी 3 आवर्स हे अलोकेट केलेले आहेत पर वीक. टुडेल नसणार आहे या सब्जेक्टवरती. त्यानंतर प्रॅक्टिकलसाठी 2 आवर्स अलोकेट केलेले आहेत पर वीक. त्यानंतर हा जो सब्जेक्ट आहे बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंग, या सब्जेक्टचे जे मार्क जे दिले जातात ते थेरीवरती तुम्हाला 100 मार्काचा पेपर असतो आणि 50 मार्क हे तुम्हाला प्रॅक्टिकलला असतात. जे 100 मार्क आहे थेरीला त्यामध्ये त्याचे 2 पार्ट असे डिवाइड करता येईल. एक असेल एंड सेम एक्झाम, दुसरे असेल प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. तर एंड सेम एक्झाम ही 70 मार्काची असेल. यापैकी तुम्हाला मिनिमम 28 मार्क पडणे हे गरजेचे आहे आणि मॅक्झिमम मार्क तुम्ही 70 पैकी 70 घेऊ शकता. त्यानंतर आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट. तर ती प्रोग्रेसिव्ह असेसमेंट असणार आहे 30 मार्क. त्यामधले 20 मार्क हे तुमची जी क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2 या दोघींचा ॲव्हरेज करून 20 पैकी मार्क हे दिले जातील. आणि 10 मार्क हे तुमचा जो मायक्रो प्रोजेक्ट आहे त्यावरती दिले जाते. या 30 पैकी तुम्ही मिनिमम मार्क 0 पडले तरी चालतात आणि मॅक्झिमम 30 पैकी 30 तुम्ही या ठिकाणी पाडू शकता. तरीसुद्धा मिनिमम कमीत कमी तुम्ही 12 तरी मार्क मिळवा, म्हणजे जेणेकरून तुमचे 70 पैकी 28 आणि इकडे 12, म्हणजे टोटल 100 पैकी तुम्हाला मिनिमम 40 मार्क तरी पडलेच पाहिजे 100 पैकी पासिंगसाठी. आणि मॅक्झिमम तुम्ही 100 पैकी 100 घेऊ शकता. त्यानंतर प्रॅक्टिकल जे आहे जे 50 मार्कला आहे त्याचे 2 पार्ट या ठिकाणी आहेत. एक आहे एनसेम एक्झाम जी की 25 मार्कला असेल आणि ती इंटरनल एक्झाम असेल. त्यानंतर असणार आहे प्रोग्रेसिव्ह असेसमेंट, म्हणजे तुम्ही जे काही तुम्ही प्रॅक्टिकल स्टॅम्प लाईन कम्प्लीट करता चेक करता त्यावरती जे काही मार्क दिले जातील मग त्या सर्व मार्कची टोटल करून ॲव्हरेज काढल्यानंतर तुम्हाला ते 25 पैकी मार्क दिले जातील.
त्या 25 पैकी तुम्हाला एन सी एम एक्झाम आणि पी एसाठी तुम्हाला 10 मार्क मिळणं हे गरजेचं आहे पासिंगसाठी, आणि मॅक्सिमम 25 पैकी 25 घेऊ शकता. तर ही होती तुमची टीचिंग स्कीम बेसिक मेकॅनिकल इंजिनिअरिंगची. त्यानंतर आपला जो पहिला सब्जेक्ट पहिला युनिट आहे तो असणार आहे स्टीम बॉयलर अँड स्टीम टर्बाईन. हा तुम्हाला 20 मार्काला पेपरला यावरती प्रश्न विचारू शकतात, तो आपण या ठिकाणी स्टार्ट करूयात. त्यावरती रिमेंबर लेवलला 4 मार्काचे प्रश्न विचारले जातात, अंडरस्टँडिंग लेवलवरती 8 मार्क, अप्लाय लेवलवरती 8 मार्क. त्यानंतर जे युनिट आउटकम्स असणार आहेत पहिला युनिटचे, पहिला युनिटचे युनिट्स आउटकम असणार आहेत 1A 1B 1C 1D आणि 1E. तर या ठिकाणी 1A आहे डिस्क्राइब द गिव्हन थर्मोडायनामिक प्रॉपर्टी. ज्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आपण युनिट नंबर 1 मध्ये स्टडी करणार आहोत त्या डिस्क्राइब आणि डेफिनेशन जी तुम्हाला सांगता आली पाहिजे, त्याचं नॉलेज तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर इंटरप्रेट द स्पेसिफाईड थर्मोडायनामिक्स लॉ. तुम्हाला स्पेसिफाईड थर्मोडायनामिक लॉ जे आहे फर्स्ट लॉ सेकंड लॉ चौथा लॉ हे जे थर्मोडायनामिक्स लॉ आहे ते तुम्हाला इंटरप्रिट करता आलं पाहिजे, त्याचं नॉलेज तुम्हाला घेता आलं पाहिजे. त्यानंतर पुढचा जो आहे तो असणार आहे वन सी. हा युनिट पहिल्या युनिटचा आउटकम्स असणार, तो असणार आहे सॉरी पहिला आहे थर्मोडायनामिक प्रॉपर्टी, या युनिट 1 मध्ये आहे. 1B देखील थर्मोडायनामिकचे वेगवेगळे जे काही लॉज आहेत ते तुम्हाला स्टडी करायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट पुढे असणार आहे वर्किंग ऑफ स्पेसिफाईड बॉयलर, म्हणजे जे बॉयलर तुम्हाला स्टडीसाठी आहे लेमॉन बॉयलर, कोकण बॉयलर, बॅकऑफ विलकॉक्स बॉयलर, मग त्या बॉयलरचं जे वर्किंग आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायचं आहे. त्यानंतर स्टीम पॉवर प्लांटचे जे वेगवेगळे कॉम्पोनंट्स आहेत ते देखील तुम्हाला स्टडी करायचे आहेत, त्यांचे फंक्शन स्टडी करायचे आहेत. त्यानंतर जे वेगवेगळे टाईपचे टर्बाईन्स असतात त्यांचे टाईप्स आणि त्यांचे क्लासिफिकेशन आणि तसंच त्यांचं वर्किंग हे देखील तुम्हाला हा पहिल्या युनिटमध्ये तुम्हाला स्टडी करायचं आहे. तर या ठिकाणी पहिलं जे आहे डिस्क्राइब द गिवन थर्मोडायनामिक प्रॉपर्टी, त्या थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आपल्याला स्टडी करायच्या आहेत, ते पहिलं आपण आउटकम या ठिकाणी पाहूया. तर या ठिकाणी फर्स्ट टर्म आपल्याला स्टडी करायची ती आहे व्हॉल्यूम. या ठिकाणी व्हॉल्यूम म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला एक ऑब्जेक्ट दिसतोय, ह्या ऑब्जेक्टला एक हाईट असणार आहे, त्याची एक लेंथ असणार आहे, त्याची एक विड्थ असणार आहे. हाईट लेंथ आणि विड्थ म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे हा आपण जर एखाद्या स्पेसमध्ये जर ठेवला तर त्या स्पेसमध्ये त्याचा जो आकार आहे तेवढी तो जागा काय घेणार आहे, स्पेस स्पेसमध्ये तेवढी ती जागा ऑक्युपाय करणार आहे. म्हणजे याच्या उंची एवढी उंची हाईट जी आहे तेवढी जागा, त्यानंतर लेंथ आणि विड्थ एवढी जो ऑब्जेक्ट दिसतोय तो ऑब्जेक्ट काय करायचं स्पेसमध्ये ठेवल्यानंतर, हा जर ऑब्जेक्ट मी स्पेसमध्ये ठेवला तर त्या ठिकाणी तो स्वतः तेवढी जागा त्याचा आकार त्याचा जो व्हॉल्यूम आहे तेवढी जागा तो काय करेल ऑक्युपाय करेल त्या स्पेसमध्ये. म्हणजे त्या स्पेसमध्ये त्यांनी जी जागा जेवढी ऑक्युपाय केलेली आहे
जो स्पेस आहे जो त्यांनी सबस्ट्रक्चरनी ऑक्युपाई केलेला आहे तो स्पेस म्हणजे काय असणार आहे, त्या ऑब्जेक्टचा व्हॉल्यूम असणार आहे. तर समजते या ठिकाणी व्हॉट इज मीन बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज अमाउंट ऑफ स्पेस दॅट द सबस्टन्स ऑर ऑब्जेक्ट कॅन ऑक्युपाय. व्हॉल्यूम आणि ही म्हणजे काय, की त्या सबस्टन्सने किती जागा ऑक्युपाय केलेली आहे या ठिकाणी, त्याला आपण काय म्हणतो स्पेस, त्याला आपण काय म्हणतो व्हॉल्यूम. समजते व्हॉल्यूम काय आहे ते. व्हॉल्यूम इज अमाउंट ऑफ स्पेस दॅट ऑक्युपाय बाय अ ऑब्जेक्ट. एखादा ऑब्जेक्ट असेल त्या ठिकाणी, तो ऑब्जेक्ट जर त्या ठिकाणी स्पेसमध्ये जर आपण ठेवला, तर स्पेसमध्ये ठेवल्यानंतर तो काही त्या ठिकाणी स्पेसमधली जागा ऑक्युपाय करणार आहे. मग त्यांनी ती जागा किती ऑक्युपाय केली, त्या स्पेसमधली ती जागा ऑक्युपाय केलेली असते त्याला आपण काय म्हणतो, व्हॉल्यूम असे म्हणतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढची टर्म आहे स्पेसिफिक व्हॉल्यूम. आता एक्झॅक्टली स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, या ठिकाणी तुम्हाला परत एकदा मी ऑब्जेक्ट सांगतो. हा जो ऑब्जेक्ट आहे, सपोज ह्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम आहे व्ही, आणि हा जो ऑब्जेक्ट आहे ह्या ऑब्जेक्टचं जर मास जर आपण काढलं, जर ते मास एम असेल त्यावेळेस आपण स्पेसिफिक व्हॉल्यूम असं म्हणू शकतो, व्हॉल्यूम पर युनिट मास. ह्या ऑब्जेक्टचं व्हॉल्यूम जे काय आहे त्या व्हॉल्यूमला त्या ऑब्जेक्टच्या मासनी जर आपण डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटेल, स्पेसिफिक व्हॉल्यूम भेटेल. म्हणजे आपण या ठिकाणी स्पेसिफिक व्हॉल्यूमचं तुम्हाला मी फॉर्म्युला सांगतो. स्पेसिफिक व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ द ऑब्जेक्ट. तो जो ऑब्जेक्ट आहे किंवा ती जी बॉडी आहे त्याचं व्हॉल्यूम ते असणार आहे व्ही अपॉन मास ऑफ द ऑब्जेक्ट. म्हणजे ऑब्जेक्टचं मास किती आहे, एम. म्हणजे या ठिकाणी व्हॉल्यूम पर युनिट मास म्हणजे व्हॉल्यूम अपॉन मास त्या बॉडीचं किंवा त्या ऑब्जेक्टचं, त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ दॅट मास. आता या ठिकाणी जे व्हॉल्यूम आहे ते आपण जर सपोज या ठिकाणी व्हॉल्यूम काढायचं असेल या ऑब्जेक्टचं, तर आपण काय करू, हाईट लेंथ आणि विड या तिघांना आपण एकमेकांची काय करू, मल्टिप्लाय करू. बरोबर, याची जी हाईट आहे दिस हाईट मल्टिप्लाय बाय लेंथ मल्टिप्लाय बाय विड, या तिघांचा गुणाकार केला तर आपल्याला काय मिळेल, व्हॉल्यूम मिळेल. हाईट आपण कशात घेतो, मीटरमध्ये घेतो, लेंथ पण मीटरमध्ये घेतो, विड पण मीटरमध्ये घेतो. म्हणजे मीटर इंटू मीटर इंटू मीटर म्हणजे ते काय होईल, मीटर क्यूब. समजतंय, म्हणजे व्हॉल्यूमचं युनिट काय असेल, मीटर क्यूब असेल. किंवा आपण व्हॉल्यूम हे लिटरमध्ये पण कन्सिडर करतो. मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय 1 लिटर इज इक्वल टू किती असतो, 10^-3 मीटर क्यूब. समजतंय, 1 लिटर किती असतो, इज इक्वल टू 10^-3 मीटर क्यूब. म्हणजे व्हॉल्यूमचं युनिट लिटर पण असू शकतं किंवा मीटर क्यूब असू शकतं किंवा सेंटीमीटर क्यूब असू शकतं किंवा एमएम क्यूब देखील असू शकतं. हे झालं व्हॉल्यूमचं युनिट. त्यानंतर नेक्स्ट असणार आहे मास. तर मास जे आहे, मासचं युनिट काय आहे हे सर्वांना माहिती आहे. मास हे आपण केजी मध्ये मेजर करतो, केजी.
समजते? या ठिकाणी मास हे आपण कशात घेतो, केजी मध्ये घेतो. मग जर स्पेसिफिक व्हॉल्यूमचं युनिट काय येईल, मग सांगा व्हॉल्यूम हे कशात असेल, मीटर क्यूब. व्हॉल्यूम कशात असेल, मीटर क्यूब मध्ये असेल. आणि या ठिकाणी मीटर क्यूब पर केजी हे याचं युनिट असेल. स्पेसिफिक व्हॉल्यूमचं युनिट काय, मीटर क्यूब पर केजी. म्हणजे ते व्हॉल्यूम आपण मीटर क्यूब मध्ये घेतो, मास हा केजी मध्ये घेतो, म्हणजे काय, केजी पर, सॉरी, मीटर क्यूब पर केजी. व्हॉल्यूम हा मीटर क्यूब मध्ये असेल, मास हे केजी मध्ये असेल, तर स्पेसिफिक व्हॉल्यूम किती, मीटर क्यूब पर केजी. हा झाला फॉर्म्युला स्पेसिफिक व्हॉल्यूमचा. ओके, तर या ठिकाणी स्पेसिफिक व्हॉल्यूम समजलं तुम्हाला. स्पेसिफिक व्हॉल्यूम म्हणजे काय, व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स, स्पेसिफिक व्हॉल्यूम ऑफ सबस्टन्स इज अ रेशियो ऑफ सबस्टन्स व्हॉल्यूम टू इट्स मास. म्हणजे त्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम किती आहे त्याला मासने डिवाइड करायचं, आपलं काय भेटेल, स्पेसिफिक व्हॉल्यूम भेटेल. मग स्पेसिफिक व्हॉल्यूमचं फॉर्म्युला काय येईल, व्हॉल्यूम पर युनिट मास, त्याचं युनिट काय असेल, मीटर क्यूब पर केजी. हे समजलं स्पेसिफिक व्हॉल्यूम. त्यानंतर पुढची टर्म आपल्याला स्टडी करायची आहे, ती आहे टेम्परेचर. तर टेम्परेचर म्हणजे काय, तर हे एक लक्षात ठेवा की टेम्परेचर जे आहे, इट मेजर हॉटनेस और कोल्डनेस ऑफ अ बॉडी. एखादी बॉडी हॉट आहे का कोल्ड आहे ते आपण कशाच्या साह्याने आपल्याला समजतं, टेम्परेचरच्या साह्याने. आपण असंही म्हणू शकतो, टेम्परेचर इज मेजर ऑफ हॉटनेस अँड कोल्डनेस ऑफ अ सबस्टन्स. टेम्परेचर इज मेजर मेजर ऑफ हॉटनेस और कोल्डनेस. जे टेम्परेचर मधून आपल्याला काय समजेल की एखादी बॉडी हॉट आहे का कोल्ड आहे हे आपल्याला समजेल. समजतंय? त्यानंतर टेम्परेचर ही एक थर्मोडायनामिक प्रॉपर्टी आहे की जी आपण मेजर करण्यासाठी काय मेजर करते, की एखादी बॉडी हॉट आहे, गरम आहे की थंड आहे, ते मेजर करण्यासाठी आपल्याला टेम्परेचरचा यूज होतो. तर या ठिकाणी त्यानंतर मी तुम्हाला शिकवणार आहे ऍब्सोल्यूट टेम्परेचर. तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, सोबत या ठिकाणी एक ऑब्जेक्ट तुम्हाला दिसतोय किंवा एक सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्सचं ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय. तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर हे असं टेम्परेचर असेल त्या बॉडीचं किंवा त्या सबस्टन्सचं की ज्या त्या बॉडीचं टेम्परेचर आपण जर कमी करायचं ठरवलं, कमी कमी करत नाही, तर फायनली एक आपल्याला असं टेम्परेचर भेटेल की ज्या टेम्परेचरच्या खाली त्या बॉडीचं टेम्परेचर आपण नेऊ शकत नाही. मग ते जे टेम्परेचर आहे की ज्या टेम्परेचरच्या बिलो आपण त्या सबस्टन्सचं टेम्परेचर नेऊ शकत नाही, तर ते जे टेम्परेचर असणार आहे त्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट टेम्परेचर. समजलं? ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय, ऍब्सोल्यूट टेम्परेचर इज द टेम्परेचर ऑफ अ बॉडी बिलो विच द टेम्परेचर ऑफ एनी सबस्टन्स कॅन नॉट फॉल ऑर डज नॉट फॉल. म्हणजे असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरच्या खाली आपण कोणताही सबस्टन्स असेल त्याचं टेम्परेचर त्या सबस्टन्सचं कधीही त्या टेम्परेचरच्या खाली जात नाही, ते फॉल होत नाही, म्हणजे खाली जात नाही, त्यापेक्षा कमी होत नाही, किंवा त्या बॉडीचं टेम्परेचर त्यापेक्षा कमी आपल्याला नेता येत नाही. मग ते जे टेम्परेचर आहे की ज्याच्या ज्या टेम्परेचरपेक्षा आपल्याला टेम्परेचर कमी करता येत नाही त्याला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट टेम्परेचर. समजतंय?
ऍब्सोल्यूट टेम्परेचर काय आहे ते? तर ऍब्सोल्यूट टेम्परेचर इज अ टेम्परेचर ऑफ अ बॉडी बिलो विच टेम्परेचर ऑफ दॅट बॉडी ऑर एनी बॉडी डज नॉट फॉल. समजते? ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे असं टेम्परेचर की ज्या टेम्परेचरच्या खाली आपण कोणत्याही बॉडीचं किंवा कोणत्याही सब्स्टन्सचं टेम्परेचर हे आणू शकत नाही. समजलं? मग ते जे टेम्परेचर आहे की ज्याच्या खाली कोणत्याही सब्स्टन्सचं टेम्परेचर जातच नाही, कोणत्याही सब्स्टन्सचं टेम्परेचर हे खाली जातच नाही, मग ते जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग ऍब्सोल्यूट टेम्परेचरची व्हॅल्यू किती असते ते देखील तुम्हाला विचारू शकतात. आता हे ऍब्सोल्यूट टेम्परेचर किती असतं किंवा ऍब्सोल्यूट झिरो ऑफर कधी होतो? ऍब्सोल्यूट झिरो हा ऑफर होतो 0 डिग्री केल्विनला. म्हणजे जर आपण टेम्परेचर हे केल्विनमध्ये जर मेजर करत असाल तर ते किती असतं? 0 डिग्री केल्विन. समजतंय? 0 केल्विन म्हणजे काय असेल? ते ऍब्सोल्यूट टेम्परेचर असणार आहे 0 केल्विनला. किंवा जर आपण ते डिग्री सेल्सिअस मध्ये घ्यायचं ठरवलं तर डिग्री सेल्सिअस मध्ये ती व्हॅल्यू किती असते? -273 डिग्री सेल्सिअस. म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय असतं? त्या टेम्परेचरला आपण म्हणतो ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किंवा ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आणि जर आपण टेम्परेचर हे केल्विन त्यानंतर डिग्री सेल्सिअस मध्ये सांगितलं, तसंच जर आपण ते टेम्परेचर जर फॅरेटमध्ये जर मेजर केलं तर -460 - 460 फॅरेट डिग्री फॅरेट म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो किंवा ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणतो. ओके, समजलं? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर काय आहे ते? ओके, त्यानंतर नेक्स्ट पुढची टर्म आहे एन्थाल्पी. तर एन्थाल्पी म्हणजे काय? ओके, एन्थाल्पी म्हणजे काय असते? एखादा सब्स्टन्स किंवा एखादा सिस्टीम असेल त्या सिस्टीम मध्ये टोटल हीट किती आहे, त्या सिस्टीम मधली किंवा त्या सब्स्टन्स मधली ती जी टोटल हीट असणार आहे त्या सिस्टीम मध्ये किंवा त्या सब्स्टन्स मध्ये, त्या टोटल हीटला आपण काय म्हणतो? एन्थाल्पी म्हणतो. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो एन्थाल्पी इज डिफाईन्ड ऍज टोटल हीट कंटेंट ऑफ सिस्टीम. मग जी टोटल हीट आहे त्याला आपण म्हणतो एन्थाल्पी. आणि जर त्याची डेफिनेशन करायची झाली तर आपण असं म्हणू शकतो दिस इज डिफाईन्ड ऍज द एनर्जी विच इज अल्जेब्रिक सम. ती एक अल्जेब्रिक सम असेल. ती अल्जेब्रिक सम म्हणजे बेरीज आहे. एच म्हणजे काय? एन्थाल्पी. एन्थाल्पी ही काय? एन्थाल्पी इज इक्वल टू ती एक बेरीज आहे. सांगा कशाची बेरीज आहे? या ठिकाणी यू म्हणजे काय? तर यू म्हणजे असतो इंटरनल एनर्जी. यू म्हणजे काय? इंटरनल एनर्जी. म्हणजे इंटरनल एनर्जीसाठी यू हा सिम्बॉल आपण यूज करतो, एन्थाल्पीसाठी एच हा सिम्बॉल यूज करतो. त्यानंतर पी इंटू हा पी म्हणजे काय असेल? प्रेशर. व्हीएस म्हणजे स्पेसिफिक व्हॉल्यूम. म्हणजे हा प्रेशर इंटू स्पेसिफिक व्हॉल्यूम हे जे असतं हे असतं फ्लोवर. हे काय असतं? फ्लोवर. म्हणजे हा फ्लोवर आणि इंटरनल एनर्जी या दोघांची जर बेरीज केली तर मला काय मिळते? एन्थाल्पी मिळते ऑफ द सिस्टीम. म्हणजे एन्थाल्पी म्हणजे काय? इट इज अल्जेब्रिक सम ऑफ इंटरनल एनर्जी अँड फ्लोवर. समजतंय? या ठिकाणी U म्हणजे काय? इंटरनल एनर्जी. त्यानंतर या ठिकाणी PVS म्हणजे काय असतो? तो असतो फ्लोवर. म्हणजे फ्लोवर आणि इंटरनल एनर्जी ह्या दोघांची जर बेरीज केली तर मला काय मिळेल? एन्थाल्पी.
ओके समजत आहे म्हणजे एन्थाल्पी म्हणजे काय असेल. एन्थाल्पी इज अ टोटल हीट कंटेंट ऑफ सिस्टीम अँड इट इज डिफाइन एज द अल्जेब्रिक सम. एक अल्जेब्रिक सम आहे इंटरनल एनर्जी अँड फ्लोवर. इंटरनल एनर्जी आणि फ्लोवर जे की अल्जेब्रिक सम असणार. आणि एन्थाल्पीचं जे एस आय युनिट आहे ते एस आय युनिट असणार आहे किलो जूल पर के जी केल्विन.